नमस्कार विद्यार्थी मित्रो पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण माल विक्रीचा ठराव आणि माल विक्री आणि माल विक्रीचा ठराव यातील फरक या संकल्पनेचा अभ्यास केला होता आज आपण पुढील संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत ते म्हणजे माल आणि एक मालांचे प्रकार तर माल म्हणजे काय तर माल म्हणजे पैसा व पैसा वसूल करण्याचा हक्क सोडून इतर सर्व चलवस्तू यांनाच त्या ठिकाणी आपण मालास म्हणतो जे मालाच्या व्याख्येमध्ये भाग भांडवल असेल उगवलेले पीक असेल धान्य असेल विक्रीपूर्वी जमिनीपासून वेगळ्या काढावयाच्या वस्तू या सर्वांचा सा समावेश आपल्या माल या संकल्पनेमध्ये असतो म्हणजे माल या संकल्पेमध्ये गवत असेल शेतात उगवलेलं एखादं धान्य असेल किंवा पीक असेल भाग भांडवल असेल किंवा जमिनीस लागून असलेला किंवा जमिनीचा भाग असलेला व विक्रीपूर्वी वेगळा करावयाचा ठरलेला माल यांचा देखील समावेश माल या संकल्पनेमध्ये होत असतो म्हणजे माल ही जी काही संकल्पना आहे ही संकल्पना त्या ठिकाणी आपण पाहिलं की माल विक्रीचा जो काही कायदा आहे हा कायदा अचल वस्तूंना त्या ठिकाणी लागू होत नाही माल विक्रीचा कायदा हा त्या ठिकाणी फक्त चल वस्तूंनाच लागू होत असतो चल वस्तू याचा अर्थ ज्या वस्तू त्या ठिकाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला हस्तांतरित करता येत असतात अचल वस्तू म्हणजे त्या वस्तू आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित करता येत नाही फॉर एक्झाम्पल आपली जमीन असेल किंवा आपली इमारत असेल की आपल्याला एका ठिकाणून त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित करता येत नाही अशा वस्तूंना आपण त्या ठिकाणी माल म्हणू शकत नाही तर ज्या वस्तू जमिनीपासून वेगळ्या करावायच्या किंवा विक्रीपूर्वी वेगळ्या करण्यास त्या ठिकाणी सक्षम असतात अशा वस्तूंना आपण त्या ठिकाणी माल म्हणू शकतो आणि त्याचे काही वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत त्यातील पहिला प्रकार आहे अस्तित्वात असलेला माल म्हणजे अस्तित्वात असलेला माल म्हणजे काय तो जो काही आपला माल विक्री कायदा एकोणीसशे तीस आहे यातील कलम सहा उपकलम एक प्रमाणे माल हा अस्तित्वात असलेला किंवा भविष्य काळात अस्तित्वात येणारा भावी माल म्हणजे दोन प्रकार त्या ठिकाणी आपण प्रकार पाहणार आहोत एक म्हणजे अस्तित्वात असलेला आणि दुसरा आपण पाहणार आहोत भविष्यात अस्तित्वात येणारा माल अस्तित्वात असलेला अस्ति याचा अर्थ त्या ठिकाणी की जो माल त्या ठिकाणी वस्तू किंवा तो माल विक्री करत असताना प्रत्यक्षात उपलब्ध आहे किंवा त्याचं जो काही मालाची काही विक्री होणार आहे किंवा मालाचं जे काही हस्तांतरण होणार आहे हे हस्तांतरण त्या ठिकाणी लगेच होणार आहे म्हणजे एखादा माल उपलब्ध झालेला आहे तो माल खरेदाराकडे त्या ठिकाणी विक्रेत्याकडून खरेदी करत असताना तो माल प्रत्यक्षात त्या ठिकाणी उपलब्ध आहे अशा मालाला आपण अस्तित्वात असलेला माल त्या ठिकाणी म्हणतो असतो त्याच्याविरुद्ध आहे भविष्यात अस्तित्वात येणारा माल म्हणजे आपण ज्या काही वस्तू उत्पादित होणार आहोत किंवा उत्पादित करणार आहोत याची जी काही विक्री होणार आहे ही विक्री भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी होणार आहे किंवा याला जी काही मागणी येणार आहे ही मागणी मागणीही भविष्यकाळामध्ये येणार आहे म्हणजे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की काही विशिष्ट ऋतूमध्ये काही विशिष्ट वस्तूं त्या ठिकाणी असते मागणी असते म्हणजे आत्ता ज्या ठिकाणी आपला जो काही हिवाळीचा जो काही सीजन सुरू आहे याच्यामध्ये आपल्याला अत्यंत उपदार त्या ठिकाणी वस्तू किंवा सेविंगची आवश्यकता असते ज्यावेळेस उन्हाळा येईल पावसाळा येईल त्यावेळेस त्या ठिकाणी विशिष्ट वस्तूंची आपल्याला आवश्यकता असते म्हणजे या वस्तू आपल्याला काय होणार आहे भविष्य काळामध्ये त्याची आवश्यकता वाटणार आहे तसेच जे काही अस्तित्व असलेल्या मालाचे जे काही तीन प्रमुख प्रकार केलेले आहेत त्यातील पहिला प्रकार आहे विशिष्ट माल विशिष्ट माल याचा अर्थ काय तर कलम दोन उपकलम चौदा अंतर्गत विशिष्ट मालाची व्याख्या अशा पद्धतीने केली आहे की विक्रीचा करार करत असताना जो माल ओळखला आहे जो माल ओळखला आहे आणि त्या मालाविषयी विक्रेता आणि खरेदार यांच्यामध्ये एक वाक्यता असते अशा मालास विशिष्ट माल असं म्हणतात उदाहरणार्थ मिस्टर एच्या गोडाऊमध्ये शंभर साखरेची पोते असून त्यापैकी दहा साखरेची पोती ब या व्यक्तीस देण्याचा जर काही करार झाला असेल अशा वेळेस त्या अने या दहा पोत्यांवर ब ला देण्यासाठी जर काही विशिष्ट खून केले असेल तर माला वर त्या दहा पोत्यांना आपण विशिष्ट म्हणत असतो म्हणजे दोन्ही व्यक्ती विक्री करत असताना किंवा खरेदी करत असताना एकमेकांसमोर उभ्या असतात तसेच जो काही माल आहे तो मालही त्या ठिकाणी त्यांच्यासोबतच असतो आणि त्याच्यावर विक्री करण्यासंदर्भात काही विशिष्ट खून केले असेल तर जे काही विशिष्ट खून त्या विशिष्ट मालावर केले असेल तर त्या मालाला आपण विशिष्ट माल असं त्या ठिकाणी मन असतो म्हणजे करार करता वेळेसच तुम्हाला त्या ठिकाणी तो माल ओळखून पसंत करता येतो आणि आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी काय करता येईल त्याच्यामध्ये बदलही करता येत असत म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे वेगवेगळ्या वरायटीच्या त्या ठिकाणी ड्रेस आहेत जो खरेदार त्या ठिकाणी त्याला वस्तू खरेदी करायचे किंवा ड्रेस खरेदी करा आहे तो अनेक वस्तूंमध्ये त्याला आवश्यक असलेल्या किंवा आवश्यक असलेल्या कलरचं शेडचं किंवा डिझाईनचं त्या ठिकाणी तो काय करू शकतो कपडे खरेदी करू शकतो म्हणजे इथं ते त्या ठिकाणी आपल्याला हे माहीत आहे की आपण कोणत्या विशिष्ट माल खरेदी करतो म्हणजे आपल्याकडे त्या ठिकाणी आपण दुसरं एक उदाहरण देऊ शकतो की आपल्याकडे त्या ठिकाणी एकूण दहा घोडे आहेत या दहा घोड्यांपैकी आपल्याला पांढऱ्या रंगाच्या घोड्याची खरेदी किंवा विक्री करायची आहे आणि याच्या संदर्भात त्या ठिकाणी खरेदीदार आणि जर करार झाला असेल तर हा जो काही विशिष्ट पांढरा घोडा आहे हा पांढरा घोडा म्हणजे त्या ठिकाणी आपला विशिष्ट माल आहे अशा पद्धतीने पहिला प्रकार आहे विशिष्ट माल दुसरा आहे अनिश्चित माल जो माल करार करते वेळेस ओळखला गेलेला नाही आणि पसंतही केलेलं नाही अशा मालास अनिश्चित माल असे म्हणतात उदाहरणार्थ की अचं जे काही गोडाऊन असेल त्या गोडाऊनमध्ये एक हजार पोत्यापैकी शंभर पोती धान्य तो वेगळा न करता किंवा वेगळा न काढता किंवा स्पष्ट न करता बला विकण्यासंदर्भात करार करत असेल तर तो जो काही करार आहे तो करार अनिश्चित मालासंदर्भात त्या ठिकाणी समजत असतो कारण इथे जो काही तुमचा माल आहे तो माल त्या ठिकाणी अनिश्चित आहे याने हजार पोत्यांपैकी शंभर पोती बला देण्यासंदर्भात करार केलेला आहे परंतु ब ला देण्यासाठी तो जे काही शंभर पोती आवश्यक आहे ती पोती त्याने त्याच्या गोडांमधून त्या ठिकाणी वेगळी केलेली नाही त्याच्यामुळे बला जे काही आवश्यक माल आहे की आवश्यक जे शंभर पोते आहेत हे विशिष्ट त्या ठिकाणी इथे सांगू शकत नाही ब की हेच पोते त्या ठिकाणी मी खरेदी केलेले आहेत कारण एक हजार पोत्यापैकी शंभर पोते त्या ठिकाणी बला दिलेली किंवा देण्याच्या संदर्भातला करार केलेला आहे म्हणजे इथे जी काही वस्तू आहे ही वस्तू अनिश्चित स्वरूपाची आहे हजारपैकी कोणत्याही शंभर त्या ठिकाणी पोते त्या ब विक्रेत्याला खरेदी करावे लागतील म्हणून याला आपण निश्चित सॉरी अनिश्चित माल असं त्या ठिकाणी म्हणतो पुढचा आहे याच्याविरुद्ध निश्चित माल निश्चित मालाची माल विक्रीच्या कायद्यामध्ये जी काही के व्याख्या केलेली आहे ही व्याख्या आपण पुढील प्रमाणात सांगू शकतो की निश्चित माल आणि विशिष्ट माल याच्यामध्ये काही ना काही प्रमाणात थोड्याफार प्रमाणात तफावत आहे किंवा हो फरक आहे तर विशिष्ट माल म्हणजे काय ते आपण पाहिलेला की जो माल करार करतानाच ओळखला जाऊन त्याविषयी करार होतो परंतु कधीकधी करार करताना माल ओळखला जात नाही तर करार केल्यानंतर तो निश्चित केला जातो अशा मालास निश्चित माल असं म्हणतात आणि अनिश्चित माल हा ओळखल्यानंतर व इतर मालांपासून वेगळ्या काढल्यानंतर तो निश्चित माल होत असतो म्हणजे उदाहरणार्थ मिस्टर गणेशला किंवा मिस्टर गणेश हा एक विक्रेता किंवा पुस्तक विक्रेता आहे आणि मिस्टर सचिन हा खरेदार आहे पुस्तकाच्या गट्टतून बाजूला काढलेल्या अथवा गणेशनी जे काही ओळखलेल्या दहा पुस्तकांविषयी जर करार झाला असेल तर त्या पुस्तकांना आपण विशिष्ट माल असं म्हणू शकतो परंतु केवळ दहा पुस्तकांविषयी वर्णन केल्यानुसारच ती बाजूला जर काढली असेल आणि त्याच्यानुसार जर करार झाला असेल जाल, तर त्या कराला त्या ठिकाणी अनिश्चित माल असं त्या ठिकाणी म्हणू शकतो म्हणजे सचिनने प्रत्यक्ष शंभर पुस्तके गणेशला देण्यासाठी बाजूला काढतो किंवा त्याच्यावर खुणा करतो त्यावेळेस ती जी काही पुस्तकं आहेत ती पुस्तके निश्चित केली असतात म्हणजे निश्चित माल हा त्या ठिकाणी विशिष्ट मालासारखाच आहे याच्यामध्ये त्या ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणात तफावत केलेली नाही की जो काही विशिष्ट माल आहे की याच्यामध्ये विक्रेता खरेदीदाराला जे काही माल विक्री करत आहे त्याच्यावर काही खुना करत असतो आणि तोच माल त्या ठिकाणी त्या खरेदीदाराला दिला जात असतो सेम त्या पद्धतीने आणि जो काही माल दिला जात असतो या मालाला आपण निश्चित माल त्या ठिकाणी असं म्हणू शकतो त्याच्यानंतर पुढचा जो काही प्रकार आहे भविष्यात असणार माल म्हणजे कलम दोन उपकलम सहा याप्रमाणे भविष्यात अस्तित्वात येणारा माल म्हणजे काय की जो विक्रीच्या कराच्या वेळेस अस्तित्वात नसून तो विक्रेत्याने उत्पादित अथवा तयार करावायचा असेल किंवा करानंतर पाहवी काळात विक्रेता मालाचा ताबा प्राप्त करणार असेल तर तो, तो माल म्हणजे त्या ता ठिकाणी भविष्यात अस्तित्वात येणारा माल होईल म्हणजे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की मालाचे जे काही उत्पादक असतील मग ते शेतकरी असेल आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शेतकरी या ठिकाणी शेतामध्ये एखादं धान्य किंवा एखादं पीक घेतो या पिकाचं किंवा धान्याचं जे काही त्या ठिकाणी विक्री होणार आहे हे विक्री भविष्य काळामध्ये होणार आहे तसेच मी तुम्हाला हे सांगितलं की काही विशिष्ट मोसमामध्ये त्या ठिकाणी काही विशिष्ट पीक येत असतात किंवा काही विशिष्ट वस्तूंची त्या ठिकाणी मागणी होत असते म्हणजे जी काही मागणी आपल्याला निर्माण होणार आहे हे निर्माण त्या ठिकाणी भविष्य काळामध्ये होणार आहे म्हणजे आज आपण विक्रेत्या किंवा खरेदार हा करार करतो परंतु ती जी काही वस्तू आहे या वस्तूची काही विक्री होणार आहे विक्री भविष्य काळामध्ये होत असते म्हणजे करार करण्याच्या वेळेस वस्तू त्या ठिकाणी उपलब्ध नसते किंवा उत्पादित केली नसते तर ती वस्तू भविष्य काळामध्ये उत्पादित करून विक्री केली जाणार आहे अशा मालास भविष्य काळात किंवा भविष्यात अस्तित्वात येणार माल असं त्या ठिकाणी म्हटलं जात असतं असे हे मालाचे चार प्रकार आहेत पुढील संकल्पना आहे गर्भित अटी किंवा आश्वासने आता गर्भित अटी किंवा आश्वासने याचा अर्थ काय याच्या नावानुसार आहे गर्भित किंवा गृहित म्हणजे काही गृहित अटी धरतो आपण म्हणजे विक्रीच्या करारात विक्रेता व खरेदार पूर्णपणे विचार करून कराराच्या अटी ठरवतात की ज्यापैकी काही अटी किंवा आश्वासने ही करारात स्पष्टपणे दर्शवलेले असतात यांना आपण स्पष्ट असे म्हणतो म्हणजे पहा स्पष्ट अटी याचा अर्थ काय किंवा स्पष्ट आश्वासन म्हणजे काय की ज्या अटी किंवा आश्वासने हे खरेदार व विक्रेता हे परस्पर विचाराने एकत्र येऊन ज्यावेळेस करार करत असतात त्या विक्रीचा करार करत असतात अशा करारामध्ये त्या स्पष्टपणे दर्शवलेल्या असतात अशा अटींना आपण स्पष्ट असे म्हणतो याच्या विरुद्ध की विक्रीचा करार होत असताना काही अटी व आश्वासने गृहीत धरण्यात येतात अशा अटी किंवा आश्वासनांना आपण गर्भित ध्वनीत किंवा गृहित अटी व आश्वासन तयारी करण्याचं म्हणतो म्हणजे गर्भित अटी हे एखाद्या विशिष्ट पक्षाचे जे काही आचरण असेल किंवा वागणूक असेल किंवा एखादा विशिष्ट ठिकाणचा कायदा असेल किंवा प्रथा असेल व्यवहार असेल परिस्थिती असेल याच्यानुसार त्या ठिकाणी हे आटी समजल्या जाऊ शकतात जे काही करातील जे काही गर्भित किंवा गृहित अटी आहेत त्या आहे त्या ठिकाणी पुढील प्रमाणे आहेत त्यातील पहिली जी काही आट आहे वस्तूवरील मालकी हक्कासंबंधी म्हणजे विक्रेता जी वस्तू विकण्याचा करार करतो ती वस्तू विकण्याचा त्याला अधिकार असला पाहिजे आणि हा अधिकार फक्त विक्री करायच्या वेळीच नव्हे तर मालकी हक्काचा हस्तांतर करण्याच्या वेळी असला पाहिजे मात्र विक्रेता हा त्या वस्तूचा मालक असलाच पाहिजे असे नव्हे कारण तो मालाची विक्री करणाऱ्या प्रमुखाचा अभिकर्ताही असू शकतो तसेच वस्तूच्या विक्रीनंतर विक्रेत्याच्या वस्तूवरील मालकी हक्कामध्ये दोषपूर्ण आहे हे जर सिद्ध होत असेल तर खरेदार वस्तूच्या खरेदीस नकार देऊ शकतो म्हणजे पहिली जी, जी काही गुरु गर्भित आर्ट आहे की वस्तूवरील मालकी हक्कासंबंधी दुसरी आर्ट आहे वर्णनाच्या आधारावर विक्री होत असलेल्या अटी कधी कधी आधारावर विक्री होत असते ज्यावेळी वर्णनाच्या आधारावर विक्री होत होते त्यावेळेस वस्तू वर्णनाप्रमाणेच असले पाहिजे तसेच वस्तूची विक्री ठराविक नमुन्याुसार होत असेल तरच वस्तू ह्या केवळ नमुन्यांप्रमाणेच असून चालत नाही तर त्या वर्णनाप्रमाणे सुद्धा असल्या पाहिजे म्हणजे आपण सांगितलं की आम्ही तुम्हाला एक विशिष्ट प्रकारच्या त्या ठिकाणी वस्तू तुम्हाला देऊ एका विशिष्ट कंपनीच्या त्या ठिकाणी तुम्हाला वस्तू देऊ परंतु आपण त्या ठिकाणी दुसऱ्याच वस्तू जर येत असाल तर आपण जे काही वर्णन केलेलं असेल या वर्णनानुसार त्या ठिकाणी आपण त्या वस्तू दिलेल्या नसतात म्हणजे इथे खरेदार हा त्या ठिकाणी तुमच्या त्या वस्तूच्या वर्णावर त्या ठिकाणी काय करतो ती वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असतो तिसरी अट वस्तूचे गुण व म्हणजे सामान्य परिस्थितीमध्ये विक्री करात वस्तूचे गुण असतील उपयोग प्रत इत्यादी संबंधी प्रमुख अटी दिलेले नसतात कारण विक्री कराराला खरेदाराने सावध असावे हे तत्व त्या ठिकाणी लागू होत असतं त्यामुळे वस्तू खरेदी करतानाच खरेदाराने दक्षता घेतली पाहिजे मात्र वस्तूची खरेदी करताना खरेदाराने आपणास ज्या काही वस्तू खरेदी करायच्या आहेत ते आपण कोणत्या उपभोगासाठी घेत आहोत किंवा कोणत्या गुन्ह्याच्या त्या ठिकाणी असाव्यात याच्या संदर्भातली पूर्ण कल्पना त्या ठिकाणी विक्रेत्यास देणे आवश्यक आहे व विक्रेत्यावर संपूर्ण विश्वास ठेवून जर वस्तूची खरेदी केली असेल तर खरेदाराला त्या वस्तू विशिष्ट कामासाठीच उपयोग झाला आहे असं त्या ठिकाणी गृहित समजलं जात असतं म्हणजेच मिस्टर एने मिस्टर बीला जहाजाच्या बांधणीसाठी चांगल्या व टिकाऊ लाकडाची मागणी केली होती परंतु बने किंवा बीने मिस्टर एला जहाज बनवण्यासाठी रायवळ लाकडे पाठवली या लाकडाची गुणवत्ता चांगली नसून ती टिकाऊ नव्हती त्यामुळे ती लाकडे म्हणजेच माल घेण्यास नकार देऊ शकतो कारण बने लाकडाची उपयुक्तता व टिकाऊपणाकडे दुर्लक्ष केलेलं होतं असं त्या ठिकाणी उदाहरण सांगू शकतो आपण चौथा अट आहे वस्तूच्या व्यापारी गुणधर्माटेन एखादा विक्रेता वस्तूची प्रमुख विक्रेत्याकडून खरेदी करताना त्या पुन्हा विक्री करण्याच्या उद्देशाने खरेदी करत असेल तर त्या व्यापार उपयोगी असल्या पाहिजे म्हणजेच त्या वस्तूची बाजारात पुन्हा विक्री करता येईल अशा स्थितीत त्या असल्या पाहिजे मात्र वस्तूची खरेदी करताना खरेदीदाराने ती प्रत्यक्षपणे पाहून निरीक्षण करून खरेदी केली असली पाहिजे आणि निदर्शनास येईल अशा दोषांमुळे वस्तू पुन्हा विक्रीस योग्य नसतील तर त्या विक्रेता जबाबदार धरला नसतो तर खरेदाराला तो करार रद्द करण्याचाही अधिकार नसतो म्हणजे अशा पद्धतीने हे काही अटी आहेत की ज्या अटींचं त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतात त्या अटी गृहित धराव्या लागत असतात किंवा पाचवी अट आहे नमुना वर्णनानुसार केलेल्या विक्रीसंबंधी वस्तूची विक्री नमुना व वर्णन याच्या आधारे झाले असेल तर ग्राहक दिलेल्या वस्तू या नमुना किंवा वर्णनाप्रमाण असल्या पाहिजेत त्यात पुढील काही अ गर्भित असू शकतात गुण व प्रतींच्या बाबतीत वस्तू नियमानुसार असावी वस्तूंची नमुन्याशी तुलना करण्यासाठी खरेदाराला योग्य वेळ व संधीही दिली पाहिजे सहज लक्ष देईल अशा कोणताही दोष त्या ठिकाणी वस्तूमध्ये असू नये अशा काही गर्भित अटी त्या ठिकाणी तुमच्या नमुना वर्णनुसार त्या ठिकाणी असतात पुढे आहे व्यापारी प्रथा वरुडी एखादी वस्तू कोणत्या उद्देशाने किंवा उपयोगासाठी वापरली जाते हे व्यापारी प्रथा वरुडी किंवा व्यापारी पद्धतीनुसार ठरत असते म्हणजे व्यापाऱ्याने विकलेले स्पिरिट ग्रहाणे ग्राहकाने ज्वलनासाठी उपयोगात आणले पाहिजे ग्राहकाने जर पिण्यासाठी वापरले असेल तर त्याच्यापासून जो काही अपाय झाला असेल याला त्या ठिकाणी विक्रेता जबाबदार नसतो म्हणजे इथं आपण विक्रेत्याने हे गृहीत धरलेलं आहे की जे काही स्पिरिट तुम्ही त्या ठिकाणी येत असाल किंवा फॉर एक्झाम्पल तुम्ही जे काही पेट्रोल डिझेल त्या ठिकाणी खरेदी खरेदीकर असाल हे त्या ठिकाणी त्याने विशिष्ट कारणासाठीच यूज केले पाहिजे किंवा के विशिष्ट कारणासाठीच वापर केले पाहिजे जर त्या ठिकाणी त्या खरेदारां ते पेट्रोल असेल डिझेल असेल किंवा के काही केमिकल्स असेल हे केमिकल त्या ठिकाणी पिण्यासाठी जो उपयोग केला आणि त्याच्यानुसार त्या ठिकाणी त्याच्या शरीरावर काही अपायकारक परिणाम झाले तर याला त्या ठिकाणी जबाबदार विक्रेता नसतो तर तो खरेदार त्या ठिकाणी त्याला विक जबाबदार धरलेला असतो अशा पद्धतीने ही काही गर्भित गृहीत काही अटी किंवा त्या ठिकाणी आश्वासने आपण पाहिलेली आहेत त्याच्यानंतर आपण जो काही मुद्दा पाहणार आहोत विक्रेत्यांचे अधिकार व जबाबदाऱ्या त्यातील पहिला मुद्दा पाहणार आहोत आपण की विक्रेत्यांचे अधिकार काय आहेत तर करारात ठरलेली जी काही वस्तूची किंमत आहे ही वस्तूची किंमत प्राप्त करण्या हा त्या ठिकाणी विक्रेत्याचा अधिकार असतो म्हणजे सर्वात पहिला जो काही अधिकार आहे विक्रेत्याचा किंमत प्राप्त करण्याचा अधिकार आहे दुसरा अधिकार म्हणजे समजा जर त्या ठिकाणी विक्रेत्याने वस्तू उधारेवर विकली असेल आणि वस्तू उधारेवर विकत असताना ती वस्तू ग्राहकांच्या ताब्यात जाण्यापूर्वीच जर तो त्या ठिकाणी ग्राहक दिवाळखोर झाला असेल तर अशा वेळेस विक्रेत्यास त्या वस्तूचा विक्रे ता 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 ताबा स्वतःकडे ता ठेवण्याचा अधिकार असतो म्हणजे वस्तू विकण्याच्या अगोदरच त्या ठिकाणी जर तो वस् विक्रेता दिवाळखोर झाला तर तो ती वस्तू त्या ठिकाणी विक्री न करता तो स्वतःकडे ठेवण्याचा त्याला अधिकार प्राप्त झालेला असतो दुसरा मुद्दा आपण पाहिलेला आहे की दिवाळखोर होण्याच्या अगोदर तो वस्तू त्या ठिकाणी स्वतःकडे ठेवू शकतो तिसरा मुद्दा वस्तूची विक्री करताना वस्तूची काही किंमत आहे की जी किंमत कि त्या ठिकाणी करार त्या ठिकाणी ठरवलेली गेली नसल्यास अशा वेळेस खरेदाराकडून वस्तूची योग्य व वाजवी किंमत मागण्याचा किंवा मिळवण्याचा अधिकार विक्रीतच असतो म्हणजे विक्रीचा करार करत असताना जर वस्तूची किंमत ठरवली नसेल तर सध्याच्या परिस्थितीमध्ये किंवा भविष्यकाळामध्ये वस्तूची विक्री करत असताना जी काही किंमत असेल ही किंमत वसूल करण्याचा अधिकार त्या ठिकाणी विक्रेताच असतो त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे जर ग्राहकाने विक्रेत्याशी करार करताना विक्रेत्यास असे सांगितले आहे की वस्तूची पोच एका विशिष्ट ठिकाणी विक्रेत्याने करावी परंतु त्या ठरलेल्या ठिकाणी विशिष्ट वस्तू घेऊन जात असताना जर काही वस्तूचे नुकसान झाले किंवा काही तूटफूट झाली असेल तो होणारे नुकसान भरून देण्याचे ना ना। तो नाकारू शकतो व तसा त्याच त्या ठिकाणी अधिकार असतो म्हणजे करारात ज्या पद्धतीने उल्लेख केलेला आहे की वस्तू त्या ठिकाणी वाहतूक असताना वस्तूचं जे काही नुकसान होईल हे नुकसानाची भरपाई कोणी करावायची आहे तर जर करारात उल्लेख केला असेल तर याच्यानुसार तो त्याची जे काही नुकसान भरपाई आहे ते नुकसान भरपाई न देण्यासंदर्भात त्या ठिकाणी काय करू शकतो आपल्या अधिकाराचा वापर करू शकतो पाचवा मुद्दा आहे जर एखाद्या त्रयस्त व्यक्तीमार्फत वस्तूची किंमत ठरवायची असेल परंतु त्रयस्त व्यक्तीने ती ठरवलेली नसेल आणि विक्रेत्यामार्फत वस्तू खरेदाराच्या ताब्यात दिलेल्या गेल्या असतील तर त्या वस्तूच्या खरेदाराने आणि त्याचा विनोदही केला असेल किंवा के वापरही केला असेल अशा वेळेस त्या वस्तूची योग्य व वाजवी किंमत खरेदाराकडून मिळवण्याचा हक्क हा विक्रेत्यास प्राप्त असतो म्हणजे एखाद्या तिसऱ्या माणसाच्या मार्फतही त्यांनी जर वस्तू खरेदी केली असेल आपण ज्याला मिडलमॅन म्हणतो त्याच्यामार्फत जरी वस्तू खरेदी केली असेल आणि त्यांनी त्याचा वापर जर केला असेल तर त्या खरेदाराकडून वस्तूची किंमत वाजवी किंमत वसूल करण्याचा अधिकार हा विक्रेतच असतो पुढचा अधिकार आहे खरेदाराने नाकारलेल्या वस्तू विक्रेत्यास कुठल्याही पूर्व सूचना न देता जर परत केल्या असेल तर त्या वस्तूंची स्वीकृती नाकारण्याचा अधिकारही विक्रेतच असतो म्हणजे एखाद्या खरेदाराने काही वस्तू खरेदी केलेल्या आहेत किंवा वस्तू नाकारायच्या आहेत परंतु ज्याच्याबाबत त्या ठिकाणी पूर्व त्या ठिकाणी एखाद्या विक्रेत्याला जर दिल्या नसतील तर ती वस्तूची स्वीकृती करण्याची काही जबाबदारी आहे किंवा विकृत स्वीकार करण्याची जबाबदारीसुद्धा त्या ठिकाणी तो विक्रेता नाकारू शकतो पुढचा अधिकार आहे जर विक्रेत्याने करार ठरलेल्या प्रमाणापेक्षा जास्त वस्तू खरेदाराला दिल्या व त्या वस्तूंचा स्वीकार खरेदाराने केलेला असल्यास अशा वेळेस करार ठरलेल्या वस्तूंच्या किमतीप्रमाणेच पैसे मागण्याचा अधिकार विक्रेतच असतो म्हणजे काही वेळेस नजर चुकीने जर ठरलेल्या वस्तूंपेक्षा जास्त वस्तू त्या ठिकाणी केलेल्या असतील तर त्या वस्तूंची किंमत करार ठरलेल्या किमतीप्रमाणेच वसूल करण्याचा अधिकार हा त्या ठिकाणी विक्रेतच असतो म्हणजे अशा प्रकारचे तुमच्या विक्रेत्याचे त्या ठिकाणी आपण अधिकार पाहिलेले आहेत त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला जो पाहायचा आहे विक्रेत्याच्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये प्रत्येक विक्रेत्याची जबाबदारी किंवा कर्तव्य काय आहेत तर पहिलं अधिकार सॉरी पहिली जबाबदारी किंवा कर्तव्य काय आहेत तर करारात नमूद केलेल्या अटीनुसार किंवा त्याला अनुसरून वस्तूच्या खरेदारास पुरवठा केला पाहिजे त्यांनी हे त्याचं पहिलं कर्तव्य करार ज्याप्रमाणे उल्लेख केलेला आहे त्या प्रमाणात वस्तूने किंवा वस्तूचा खरेदारास पुरवठा करणं त्याचं कर्तव्य आहे दुसरं विक्रेत्यास वस्तूच्या मागणीनुसार पोहोच करणारा असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जात असतं याचा अर्थ विक्रेत्याने जी काही वस्तू आहे की जी ग्राहकाने त्याची मागणी केलेली आहे ती वस्तू योग्य ठिकाणी पोहोचवण्याची जबाबदारी त्याची असते म्हणजे जर एखाद्या ग्राहकाने केलेल्या मागणीची किंवा के एखाद्या ग्राहकाने जी काही वस्तू मागणी केलेली आहे ती वस्तू त्या ठिकाणी ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही या विक्रेत्याची असते तिसरा मुद्दा जर विक्रेता व खरेदारात यांच्यात काही उधारीचा जर करार झाला असेल तर अशावेळी ग्राहकास ठरलेल्या वेळी व योग्य ठिकाणी वस्तू पोहोच करणं हे त्या ठिकाणी विक्रेत्याचं कर्तव्य आहे म्हणजे जरी वस्तू उधारीवर त्या ठिकाणी जर तो खरेदी करत असेल त्याही वेळेस जी काही वस्तू ठरलेल्या असेल जी काही वस्तूचं ठिकाण ठरलेलं असेल अशा ठिकाणी ती वस्तू पोहोच करण्याचा त्या ठिकाणी जबाबदारी ही या विक्रेत्यावर असते त्याच्यानंतर पुढचं एका त्रयस्त व्यक्तीने वस्तूची किंमत ठरवून दिली नसेल आणि या कारणास्तव जर काही त्या ठिकाणी खरेदारास नुकसान होत असेल तर अशा नुकसान भरपाईची त्या ठिकाणी जबाबदारी ही विक्रेत्याला कधी कधी घ्यावी लागत नाही कारण एका त्रेस्त व्यक्तीने केलेल्या त्या ठिकाणी कार्याचा परिणाम हा त्या ठिकाणी खरेदाराच्या आर्थिक क्षमतेवर होत असेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी तो जे काही नुकसान होणार आहे ते नुकसान त्या ठिकाणी भरपाई करण्याचा जो काही जबाबदारी असेल ही जबाबदारी विक्रेत्यावर येत असते पुढे जर खरेदीदाराने वस्तूच्या उपयोगितेचा विशेष हेतू विक्रेत्यास माहीत अस करून दिला असेल आणि विक्रेत्याच्या कौशल्यावर खरेदाराचा विश्वास असेल अथवा तो फारच त्याच्यावर तो अवलंबून राहिला असेल असे खरेदाराने विक्रेत्यास असे कळवले की त्या वस्तूचा काही दर्जा असेल किंवा गुणधर्म असेल हे गुणधर्म त्या ठिकाणी त्याच्या अपेक्षेप्रमाण नाहीत तर अशा वेळेस त्या वस्तू किंवा सेवा या विक्रेत्याला पुनर् त्या ठिकाणी खरेदी कराव्या लागत असतात ते पुनर्घ्यावे लागत असतात आणि त्याच्या पसंतीच्या वस्तू किंवा गुणधर्मानुसार किंवा दर्जेनुसार त्याला वस्तूचा पुरवठा करावा लागत असतो हे त्याच त्या ठिकाणी कर्तव्य आहे म्हणजे एखाद्या खरेदाराने त्याला आवश्यक असलेली वस्तू त्याचा दर्जा त्याचे गुणधर्म याच्या संदर्भात जर विक्रेत्याला पूर्वकल्पना दिली असेल आणि विक्रेत्याने वस्तू विक्री केली असेल परंतु त्याच्यामध्ये ते गुणधर्म दर्जा जर नसेल अशा वेळेस तो खरेदार ती वस्तू किंवा सेवा त्या ठिकाणी काय करू शकतो परत देऊ शकतो मग अशा वेळेस त्या ठिकाणी जो काही खरेदार आहे तो खरेदीदाराने जी काही वस्तू परत केली आहे ती वस्तू त्या ठिकाणी विक्रेत्याला पुन्हा घ्यावी लागत असते नेक्स्ट खरेदारास कुठल्याही स्वरूपाचा त्रास न देता वस्तूचा ताबा मिळवून देणे त्याचबरोबर वस्तूचा जो काही उपयोग आहे तो उपयोग घेऊन देणे ही विक्रेत्याची जबाबदारी असते म्हणजे वस्तूचा ताबा तर देणंच आहे त्याच्याबरोबर योग्य पद्धतीने त्याचा उपयोगही घेऊ शकेल याच्या संदर्भातील त्या ठिकाणी काळजी घ्यावी लागते पुढचा मुद्दा आहे वस्तू खरेदी विक्रीचा करार करण्या वेळेस विक्रेत्याने जर खरेदीदारास खरेदी करत असलेल्या वस्तूवर जर काही तिराईत व्यक्तीचा काही बोजा किंवा विशिष्ट भार आहे हे असं जाहीर न केल्यास किंवा न सांगितल्यास त्या वस्तूवर असलेल्या बोजापासून खरेदीदारास त्याने मुक्त करावे लागते म्हणजे जो काही मिडलमॅन असेल किंवा एखादा त्रयस्त व्यक्ती आहे की ज्या त्रयस्त व्यक्तीवर त्या ठिकाणी वस्तू किंवा सेवेची विक्री करत असताना जो काही करार करत आहे हा करार करत असताना त्यावर त्या ठिकाणी काही बोजा आहे आणि हा विशिष्ट बोजा असतानाही त्या ठिकाणी ती वस्तूची विक्री केलेली आहे तर खरेदारास त्या जो काही बोजा असेल या बोजेपासून त्या ठिकाणी मुक्त करण्याची जबाबदारी तुमच्या विक्रेत्यावर असते नेक्स्ट विक्रेत्याने खरेदारास मूळ वस्तूंच्या नमुन्यासार दिली आहे किंवा नाही हे पाहण्याची त्या ठिकाणी जबाबदारी त्याच्यावर असते म्हणजे ग्राहकाने ज्या पद्धतीने वस्तूची त्या ठिकाणी मागणी केली आहे किंवा ज्या नमुन्यानुसार वस्तूची मागणी केली आहे त्याच नमुन्यानुसार वस्तू दिली आहे किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी विक्रेत्यावर असते त्याच्यानंतर वस्तूची पोहोच किंवा वस्तूची पाठवणूक किंवा वाहतूक करत असताना जर वस्तू रस्त्याने नष्ट झाल्या किंवा त्याचं नुकसान झालं तर अशा वेळेस खरेदाराच्या होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी ही कधी कधी विक्रेत्याला स्वीकारायला लागत असते तसं त्या पद्धतीने करार झाला असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी ती संपूर्ण जबाबदारी ही विक्रेत्याची असते म्हणजे जर समुद्रामार्फत जर काही वस्तू किंवा सेवा जर त्या ठिकाणी पाठवल्या असतील तर त्याच्या संदर्भातला जो काही विमा असेल तो विमा उतरवणंही त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि त्याच्याबाबत त्या ठिकाणी खरेदारास योग्य सूचनाही देणं आवश्यक आहे जर समुद्र मार्गामध्ये काही जर अनुचित प्रकार घडला तर त्यासाठी जी काही जबाबदारी असते ही जबाबदारी संपूर्ण विक्रेत्यावर त्या ठिकाणी असते त्या पद्धतीचे करारामध्ये उल्लेख केलेला असणं आवश्यक असतो अशा पद्धतीने हे सर्व काही विक्रेत्याचे जे काही अधिकार आहेत व जबाबदाऱ्या आहेत याचा त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे, आहे आपण के जो काही पुढचा मुद्दा आहे खरेदाराचे अधिकार व कर्तव्ये किंवा जबाबदाऱ्या याचा त्या ठिकाणी आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत